पुण्यामध्ये बाणेरमध्ये भीषण अपघात झालाय. रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी येऊन डिवायडर पाशी उभ्या असलेल्या 4 जणांच्या कुटुंबाला एका भरधाव वेगात आलेल्या कारनं उडवलं. रस्ता ओलांडण्यासाठी हे चौघं या डिवायडरवर उभे होते, मात्र भरधाव वेगात आलेली एक कार चक्क डिवायडरवर चढली आणि या चौघांना गाडीनं उडवलं. या भीषण अपघातात 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय. अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र अशी ही घटना आहे. बाणेर रस्त्यावर हा भीषण अपघात झालेला आहे. कुटुंब 4 जणांचं डिवायडरवर रस्ता ओलांडण्यासाठी उभं असताना एका भरधाव आलेल्या कारनं या चौघांना उडवलंय. विशेष म्हणजे चौघही जण डिवायडरवर उभे होते आणि ही भरधाव आलेली कार, तिचं नियंत्रण सुटलं आणि ती कार या डिवायडरवर उभ्या असलेल्या 4 जणांना जाऊन धडकली आणि यात 2 लहान मुलांचा मृत्यू झालाय. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, जे काही दृश्यांमध्ये दिसतंय ते अत्यंत विचित्र असा हा अपघात वाटतो आहे, काय सांगाल, कसा घडला हा अपघात? हेमाली, विचित्र आणि भयानक म्हणावा अशा स्वरूपाचा हा अपघात आहे. पुण्यातल्या बाणेर रस्त्यावरती हा अपघात झालाय. सुसाट वेगानं आलेली ती गाडी होती, अर्थात गाडीवरचं नियंत्रण, म्हणजे जी गाडी चालवणारी जी महिला होती तिचं सूत्र, आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते. एकूण 5 लोक त्यावेळी त्या डिवायडरवरती उभे होते, त्यामध्ये 3 मोठे होते आणि 2 छोटी मुलं होती. तर ते सगळेच्या सगळे जखमी झालेत या अपघातामध्ये असं देखील कळतंय. आत्ता या ठिकाणी माझ्या मागे जी गाडी आहे तीच ती अपघातग्रस्त गाडी आहे जिच्यामुळे हा अपघात घडलाय. आणि अपघात घडला त्यावेळी जी महिला होती गाडी चालवणारी, तिचं नियंत्रण सुटल्याचं तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतायत. आता तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुढची प्रक्रिया जी आहे ती होईल, मात्र या क्षणी निश्चितपणे इतक्या काय म्हणता येईल त्याला, इतक्या हृदयद्राव तोचे दृश्य आहेत किंवा इतकं अंगावरती काटा आणणारं दृश्य आहे ते निश्चितपणे डोळ्यासमोरून जात नाहीये. नक्कीच, जो हा रस्ता आहे बाणेर रस्ता, यापूर्वी अशा काही घटना इथं घडलेल्या आहेत का आणि या घटना रोखण्यासाठी काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत, कारण ही कार अतिशय भरधाव वेगात होती? खरं तर म्हणजे पुणे शहरातल्या सगळ्यात रस्त्यांवरती वाहनांची आता तुंब गर्दी असते, वाहनांचा वेगही अधिक असतो. आता रस्ते जे आहेत म्हणजे बाणेर रस्ता असतात किंवा शहराच्या थोड्या आउटस्कट भागातले बाह्य भागातले जे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत, डिव्हायडर देखील त्या रस्त्यावरती आहेत. मात्र असं असतानाही ज्यावेळी वाहतूक फारशी नसते त्यावेळी गाड्या ह्या तुफान वेगानं या रस्त्यांवर धावत असतात आणि त्यामुळेच या अशा पद्धतीचे अपघात होतात. पोलीस यंत्रणा निश्चितपणे सगळ्या ठिकाणी असते, मात्र प्रत्येक वेळी पोलीस गाडी अडवून तिचा वेग कमी करू शकत नाहीत. लोकांनी गाडी व्यवस्थित चालवणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे रस्ता क्रॉस करणारे असतात किंवा रस्त्यावरनं चालणारे पादचारी जे आहेत त्यांनी देखील काळजी घेणं अपेक्षित असतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी चूक होते, कुठेतरी काहीतरी त्रुटी राहते आणि म्हणून हे अपघात होतात. तुर्तास तरी आपल्याला कुणा एकाला याला जबाबदार धरता येणार नाही की काहीच काही होत नाही का, पण निश्चितपणे की याची या घटनेतनं काहीतरी आपण शिकण्याची आवश्यकता आहे. पुढच्या वेळी किंवा आता असे अपघात परत परत होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.